आई वडील आपल्या मुलांसाठी काही स्वप्न पाहतात, काही स्वप्न पूर्णही होतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. मात्र लहानपणीच अनेक नातेवाईक आणि इतर मंडळींकडून आपल्या मुलांचं कौतुक होताना पाहणं त्यांच्यासाठी सुखद असतं. असंच काहीच अभिनेता कुशल बद्रिकेच्या बाबतीत झालंय. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून लोकप्रिय ठरलेला कुशल बद्रिके आपल्या हटके कॉमेडी शैलीने आणि उत्तम कॉमेडी टायमिंगमुळे प्रेक्षकांचा आवडता ठरला. कुशलने नुकतीच त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. लहानपणी एका पानवाल्याने हात बघून सांगितलेलं कुशलचं भविष्य खरं ठरलंय. कुशल सांगतो की मी लहान असताना माझ्या वडिलांना पान खायची भारी हौस होती. 120-300 कत्री सुपारी पंढरपुरी तंबाखू मार्के आणि त्या पानाचे पैसे मला माझ्या हातून द्यायची भारी हौस. लहानपणी एकदा असंच पप्पांच्या पानाचे पैसे मी देत असताना त्या चौहान नावाच्या पानवाल्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला, साब ये लडका बडा होके कुछ बनेगा, देखो ये ना देश विदेश घुमेगा. पानवाल्याने केलेली ही भविष्यवाणी कुशलच्या बाबतीत खरी ठरतीये. पुढे कुशल लिहितो की लहानपणी कन्नी कापलेल्या पतंगा मागे उरफाटेस्तोवर धावणाऱ्या मला माझ्या आई वडिलांनी कधी स्वप्नांच्या मागे उरफाटेस्तोवर धावायला लावलं नाही. आणि झाडाला वलटा मारून हवी असलेली कैरी पदरात पाडून घेणाऱ्या माझ्यातही हवी असलेली स्वप्न पदरात पाडून घेण्याचं स्किल कधी आलं? जे जसं होतं गेलं तसा मी घडत गेलो. घरातून प्रामाणिकपणाची शिदोरी तेवढी मिळाली होती ती मात्र या प्रवासात कामी आली आणि अजूनही येते. माझ्या आईबाबांनी अवास्तव स्वप्न पाहून स्वतःच्या पापण्या कधी जड करून घेतल्या नाहीत की अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यांवर टाकून माझ्या आयुष्याला कुबड आणलं नाही. म्हणून मी आता पानवाल्या चौहान साहेबचं बोलणं खरं करायला निघालोय. आज पुन्हा मी लंडनच्या प्रवासाला निघालोय. नशिबाच्या पानावर माझ्यासाठी काय लिहून ठेवलंय मला माहीत नाही, पण त्या दिवशी चौहान साहेबने पप्पांच्या पानावर माझा हा लंडन दौरा लिहिला असेल हे नक्की. कुशलने या लंडनवारीच्या निमित्ताने एअरपोर्टवरील खास फोटो शेअर केलेत. त्याने मनापासून लिहिलेली ही पोस्ट आणि लहानपणीची खास आठवण पाहून चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी या पोस्टवर कमेंट्स देखील केल्यात. मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी कुशलच्या कामाचंही कौतुक केलंय. तेव्हा हा कमाल कलाकार त्याच्या करिअरमध्ये अशाच उंच भरारी घेऊ देत अशा शुभेच्छा. लेट्स अप मराठी मुंबई.